महाराष्ट्र में फिलहाल मानसून सत्र चल रहा है, जिसके चलते कृषि, उद्योग, वाणिज्य आदि मुद्दों पर उफान आ चुका है। इसी बीच कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने राज्य की शिंदे फडणवीस सरकार पर किसान विरोधी होने का आरोप लगाया। साथ ही साथ 2016 से 2019 तक लंबित किसानों की कर्ज माफी और आखिर क्यों नहीं हुई, ऐसा कड़ा सवाल मीडिया के माध्यम से उन्होंने राज्य सरकार को किया है। सरकार पर कड़ा अल्फाजी वार करते हुए नाना पटोले ने कहा कि राज्य की सरकार अभी भी हवा में है और जमीन पर आने को तैयार नहीं। इस किसान विरोधी सरकार ने राज्य के किसानों को हवा में रखा है। कौन मुख्यमंत्री बनेगा, इस होड़ में सरकार किसानों को नजरअंदाज कर रही है। इस समय नाना पटोले ने सरकार पर किसानों की लूट करने का आरोप लगाते हुए कहा कि राज्य सरकार द्वारा अधिकृत महाबीज से नकली बीज और खाद देकर किसानों को लूटा गया है। साथ ही साथ पटोले ने महिला किसानों की आत्महत्या पर सवाल उठाते हुए कहा कि ये सावित्री बाई फूले का महाराष्ट्र है और यही महिला किसान आत्महत्या कर रही है, ये सरकार के लिए लज्जास्पद बात है। सरकारच हवेमध्ये आहे, सरकार जमिनीवर यायला तयार नाही। कोणाचे आमदार जास्त होतात, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आणि दिल्लीच्या वाऱ्या किती करायच्या, त्याच्यावरच त्यांचं सध्या या सरकारचं भवितव्य आहे। जनतेचं काही लेणं देणं नाही। आपण पाहिलं की सरकारने आपल्या वतीनं जो ठराव परवा शेतकऱ्यांच्या बद्दलचा मांडला आणि त्याच्यावरचं त्या ठरावामध्ये त्यांनी मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी पंचामृत असा शब्द बजेटमध्ये वापरला आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये भूमिका मांडली। खरं तर बजेट होऊन आता आपण दुसऱ्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनात आलो, भरीव मदत शेतकऱ्यांना आम्ही करू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, कधी नव्हे एवढी मदत करू। अजूनपर्यंत अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। 50,000 रुपये जे प्रोत्साहनवाले होते ते पण अजून दिले नाही। त्यांनी बजेटमध्ये घोषणा केली की आमच्या सरकारमध्ये, म्हणजे त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्ज मुक्ती योजना केलेली होती, ती योजना 2016 ते 2019 शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ करू शकले नाही। पण परवाच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही करणार आहोत, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई नाही। शेतकरी विरोधी धोरण सर्रास या शेतकऱ्यांचं आहे। नकली बियाणं, नकली खतं, शेतकऱ्यांच्या पहिलेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता या पद्धतीनं सरकारकडूनच लूट आणि सरकारचं जे महामंडळ आहे, महाबीज महामंडळ, तिथूनच नकली बियाणाचं वाटप होणं हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी निराशजनक जी मानसिकता जी सरकारची असते त्याच्यातून हे स्पष्ट आपल्याला होत आहे आणि हे पाहिलेलं आहे। आम्ही सरकारला खूप या विषयावरचं विधानसभेत विचारलं, पण पोटतिडकीनं ते प्रश्न आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, कारण की आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आता तर 10 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्याचा एवरेज सरकार दाखवत आहे, पण अनेक शेतकरी आपण पाहिलं तर एवरेज जास्त असेल। कारण मग सरकारनी कलेक्टरला ज्या काही सूचना केलेल्या आहेत, काहीतरी व्यसनाधीन आणि काहीतरी घरच्या भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केली असं पद्धतीने दाखवा, अशा पद्धतीचं केलं तर ते आकडे कमी केले जातात। पण आखरी कोणालाही आपला जीव काही असाच आत्महत्याने गमवावा असं कोणालाच वाटत नाही। तरुण शेतकरी आत्महत्या करतानी आणि महिला शेतकरी आत्महत्या करताय, सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी आत्महत्या करतात आहे, अशी भूमिका मांडूनसुद्धा सरकारने त्याच्यावर जे सकारात्मक उत्तर देऊन त्याला पूर्णत्वास कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न करायचा होता, तो केला नाही। खत दरवाढीच्या बाबत म्हणतात सरकार की खतचे दर वाढलेच नाही, खताचे दर स्थिर आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आज दर पाहिले तर त्याच्या मनानं आता खत जवळपास 500 आणि 600 दरात खत मिश्र खतं मिळायला पाहिजेत, पण आता ते 1300, 1400, 1500 आणि ब्लॅक मार्केटमध्ये आणि लिंक जे कृषी केंद्राच्या माध्यमातून लावली जाते आणि ते घेतल्यावरच तुम्हाला खत देऊ, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सर्रास या महाराष्ट्रामध्ये होतानी आपण पाहतोय।
राज्य में बढ़ रही किसान आत्महत्या का सांख्यिक ब्यौरा दिखाया जाए तो 10 घंटे में एक किसान आत्महत्या कर रहा है, जो सिर्फ किसान के परिवार के लिए ही नहीं तो देश के पोषण पर भी संकट की स्थिति है, जिसके चलते ये देखना रोचक रहेगा कि आखिर सरकार इस मुद्दे को कितना गंभीरता से लेती है। NBC News के लिए राजकुमार मोड़ के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।